लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 400 पारचा नारा दिला, परंतु एनडीएला 300 पार करता आले नाही. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. भाजपला सर्वाधिक फटका महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बसला. महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर विचार मंथन राज्यातील भाजप नेत्यांनी सुरू केले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रणनीती तयार केली जात आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलर्ट मोडवर आला आहे. संघाकडून यासाठी मेगा प्लान तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काय आहे संघाची रणनीती जाणून घेऊया. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पावले उचलण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पुण्यात आमदारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महत्वाच्या आमदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ नये यासाठी संघाने पावले उचलली आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर संघाकडून भाजपला सार्वजनिकरित्या खडे बोल सुनावले जात आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय काढला. त्यानंतर अजित पवार यांनी सोबत घेतल्या संदर्भात संघाकडून प्रश्न उपस्थित झाला. तसेच अहंकारी पक्षाला 241 जागांवर रोखले असे वक्तव्य संघाकडून झाले होते. त्या संदर्भात विरोधकही आता भाजपला घेरत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांची कार्यशाळा संघाकडून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर.